राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीची कारवाई ही जनता सहन करणार नाही, शरद पवारांवर गुन्हा दाखल करणं ही सरकारची राजकीय कृती असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेले पक्ष आहेत ते सर्व एकत्र आहेत. शिर्डी मतदारसंघातून कोणता उमेदवार देणार हे अजून निश्चित झालं नाही. ज्या उमेदवारांची नावं येत आहेत ते प्रसार माध्यमातून येत आहेत असं मला कळतंय, असं थोरात म्हणाले. अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असताना काँग्रेसनं जनसंघर्ष यात्रा काढली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळेल असा आशावाद देखील थोरातांनी व्यक्त केला आहे. आपण पाहतोय की अलीकडच्या कालखंडामध्ये ईडी ही कोणाला माहिती नव्हती काय ईडी. आता ही ईडीची पिढा पार कुटुंबामध्ये चर्चेला जाते. याचा अर्थ असा की केंद्र सरकार आता हिचा उपयोग आपल्या राजकारणाकरता करत आहे. पी चिदंबरम सारखं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व ते आता त्यांना जेलमध्ये आहेत. राज ठाकरेजींनी खूप चांगली सभा आणि मांडणी ही लोकसभेच्या निवडणुकीत केली होती, त्यांना नोटीस आली. माननीय पवार साहेबांनी सुद्धा जे महाराष्ट्रामध्ये ते फिरत होते तो प्रतिसाद त्यांना मिळत होता, परिणामतः त्यामुळं ईडीची नोटीस आली ही भावना सर्वसामान्य जनतेमध्ये. याचा अर्थच असा आहे ना, याशिवाय अनेक नावं घेता येतील की त्यांना हा त्रास होतो आहे. भाजपमध्ये गेल्यावर मात्र माणसं शुद्ध होतात, त्यांचे सगळे अपराध गळून पडतात आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचाराची चर्चा होत नाही ना त्यांची चौकशी होत नाही, असे अनेक उदाहरणं देता येतील. आणि दुसऱ्या बाजूला निरपराध असणाऱ्यांना सुद्धा त्रास होतोय असं मत सर्वसामान्य जनतेचं बनत आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. नाही यामध्ये तर आज माननीय पवारसाहेब स्वतः त्या ऑफिसला निघाले, प्रशासनाला विनंती करावी लागली की महाराष्ट्रातल्या शांतता सुव्यवस्थेकरता म्हणून तुम्ही थांबा जाऊ नका, त्यांनी ती मान्य केली. आपण पाहत आहोत की महाराष्ट्रातली जनता ह्या अशा प्रकारचा अन्याय सहन करणार नाही आणि पुढच्या काळातही करणार नाही. असं चुकीचं काही घडत असेल तर ते सहन केलं जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि असं घडलं तर त्या सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही सर्वजण उभे राहू.